ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची घटना मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत इसापूर शिवारात घडली आहे. मौदा तालुक्यातील इसापूर शिवारात तारसा येथील शेतकरी माणिक समृद्ध यांनी ठेका पद्धतीने शेती केली असून त्यांच्या शेतात धान लागवडीचे काम गुरुवारला सुरू होते. मात्र शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमाने चिखलणीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर हा बांधीमध्ये फसला. तो काढण्याकरिता ट्रॅक्टर मागे लावलेला पटलार काढून ट्रॅक्टरच्या लोखंडी चाकामध्ये बल्ली टाकून ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अचानक ट्रॅक्टरने पलटी खाल्ली आणि यात ट्रॅक्टर ड्रायव्हर विलास देशकर वय 45 वर्ष राहणार तारसा यांचा यात दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. ही घटना घडताच परिसरातील शेतकरी आणि मजुरांनी विलास देशकर याला वाचविण्याचा आटोकात प्रयत्न केला. मात्र संपूर्ण ट्रॅक्टर त्यांच्या शरीरावर बसल्याने सर्वांचे प्रयत्न व्यर्थ झाले. सदर घटनेचा मौदा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. महादर्पण न्यूज करिता पुरुषोत्तम डोरले, मौदा, नागपूर. दत्तकृपा लॉन नवीन स्वरूपात जनतेच्या सेवेकरिता 3000 लोकांची क्षमता असलेला परिसरातील एकमेव असा सुसज्ज लॉन म्हणजे दत्तकृपा लॉन आता नवीन स्वरूपात जनतेच्या सेवेत हजर आहे. पार्किंगची अशी स्वतंत्र व्यवस्था, साऊंड, कॅटरर्स इत्यादी सर्व एकाच ठिकाणी. लग्न, वाढदिवस, पार्टी करिता एकमेव उत्तम स्थान दत्तकृपा लॉन. संपर्क क्रमांक रोशन पाटील 9921419214, पलाश पाटील 7709631919.